बाहेर हॉटेलमध्ये जेवायला गेल्यावर बहुतेक सगळ्यांचं जे आवडतं चायनीज स्टार्टर असतं ते म्हणजे व्हेज मंचुरियन. आज आपण हे व्हेज मंचुरियन घरीच करणार आहोत. नमस्कार, स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये. तर या टिप्स वापरून जर का तुम्ही व्हेज मंचुरियन घरीच बनवलं तर आरोग्याची आणि स्वच्छतेची काळजी तर घेतलीच जाते, पण अगदी ते परफेक्ट हॉटेलसारख्या चवीचं बनतं. चला तर मग लगेच बनवायला घेऊ. मंचुरियन बॉल्स करण्यासाठी आपल्याला भाज्या कोणत्या कोणत्या लागणार आहेत, तर या ठिकाणी फ्लॉवर, कोबी आणि गाजर घेतलेलं आहे. साधारणपणे अर्धा कोबी आपल्याला लागेल. तर कोबीचे याप्रमाणे असे पाव भाग करून घेतले. बाहेर कोबी जो आहे तो शक्यतो चिरून घेतात, अगदी बारीक असा चिरलेला असतो, पण तसा बारीक चिरायला सगळ्यांना जमेलच असं नाही, त्याच्यामुळं आपण हा कोबी जो आहे तो किसून घेणार आहोत. तर कोबीला असं जाड किसणीनं किसून घ्यायचं आहे, म्हणजे मग त्याचा अगदी लगदा असा होत नाही. कोबी किसून घेताना जो मधला असा जाड भाग असतो, शिरांचा भाग असतो, जो काहीसा कठीण असतो, तो घ्यायचा नाही. तर पानं पानं याप्रमाणे अशी किसून घ्या. कोबीचे दोन्ही तुकडे हे असे किसून घेतले आहेत. किसून घेतल्यानंतर कोबीची थोडीफार पानं जी आहे ती तशीच राहिलेली असतात. तर हा जो राहिलेला कोबी आहे तो चाकूनं बारीक असा चिरून घ्या. त्यानंतर आपल्याला गाजर लागणार आहे. तर एक हे असं छोटं गाजर घेतलं आहे. गाजराची साल काढून घ्यायची आणि मग गाजरसुद्धा किसून घेतलं आहे. गाजर मात्र खूप मोठ्या नाही, नेहमीच्या नॉर्मल किसणीनं, ज्यानं आपण खोबरं वगैरे किसून घेतो त्यानं किसून घ्यायचं आहे. शक्यतो हे असं जे केशरी रंगाचं गाजर असतं ते घ्यायचं, कारण त्याच्यामध्ये पाण्याचा अंश जो आहे तो कमी असतो. त्यानंतर फ्लॉवरसुद्धा असा स्वच्छ धुवून किसणीनं किसून घ्यायचं आहे. हॉटेलमध्ये व्हेज मंचुरियनमध्ये बऱ्याचदा फ्लॉवर वापरला जात नाही, पण फ्लॉवर घातल्यामुळं मंचुरियन बॉल्सची जी चव आहे ती खूप छान येते. या व्हेज बॉल्समध्ये कोबीचं प्रमाण जे आहे ते सगळ्यात जास्त आहे. साधारणपणे 1.5 कप कोबीचा किस असेल. त्यानंतर त्याहून कमी म्हणजे 1/2 कप गाजर आणि 1/2 कप फ्लॉवर आहे. आता याच्यामध्ये चवीनुसार म्हणजे 1/2 टीस्पून मीठ घातलं. हे सगळं एकसारखं मिक्स करून घ्या. मीठ एकसारखं याला लावून घ्यायचं. त्यानंतर हे जे मिश्रण आहे ते असंच 10 ते 15 मिनिटांसाठी बाजूला ठेवून द्यायचं. आता मंचुरियनसाठी 8 ते 10 पाकळ्या लसूण जो आहे तो बारीक चिरून घ्यायचा आहे. लसणाच्या पाकळ्या छोट्या आहेत त्याच्यामुळं 8 ते 10 पाकळ्या घेतला आहे. मोठ्या असतील तर 7 ते 8 पाकळ्या पुरेशा होतील. साधारणपणे 1 टेबलस्पून जो आहे तो बारीक चिरलेला लसूण झाला पाहिजे. हे बघा, भाज्यांचं जे मिश्रण होतं त्याला आता असं 10-15 मिनिटानंतर असं भरपूरसं पाणी सुटतं. हे आपल्याला घट्ट पिळून घ्यायचं आहे. हे बघा, याच्यामधून बऱ्यापैकी पाणी निघतं. जर का पिळून न घेता याचे असेच बॉल केले तर काय होतं, याच्यामध्ये खूप जास्त मैदा आणि कॉर्नफ्लोअर मावतं आणि मग त्याचे जे बॉल्स केलेले असतात ते पिठूळ लागतात, कच्चे लागतात. त्याच्यामुळे हे असं घट्ट पिळून घ्यायचं. हे जे पाणी आहे ते टाकून न देता नंतर आपण जो सॉस करणार आहोत त्याच्यामध्ये वापरणार आहोत, त्यामुळे हे पाणी बाजूला ठेवून द्या. हे असं चांगलं घट्ट पिळून घेतलं आहे. आता याच्यामध्ये जो बारीक चिरलेला लसूण होता तो घातला. त्यानंतर 1/2 टीस्पून मिरी पूड घातली आहे. त्यानंतर याच्यामध्ये आवडीनुसार हिरव्या मिरचीचे बारीक असे तुकडे घातले. अगदी बारीक असे तुकडे करून घालायचे आणि खूप जास्त तिखट अशी हिरवी मिरची वापरायची नाही. पोपटी रंगाची जी मिरची असते ती चवीला कमी तिखट असते तर ती वापरू शकता. त्याच्यानंतर याच्यामध्ये 1 टीस्पून सोया सॉस घातला आहे. डार्क सोया सॉस या ठिकाणी वापरला आहे. त्यानंतर याच्यामध्ये तिखटपणासाठी अजून एक गोष्ट घालणार आहोत, ती म्हणजे एकतर तुम्ही रेड चिली सॉस वापरू शकता किंवा जी शेजवान चटणी असते ती वापरली तरी चालेल. या ठिकाणी मी 1 टीस्पून शेजवान चटणी याच्यामध्ये घातली. हे साहित्य सोडून आपण याच्यामध्ये कोणतंही आर्टिफिशियल फ्लेवर किंवा आर्टिफिशियल कलर किंवा अजिनोमोटो वगैरे असं साहित्य जे आरोग्यासाठी हानिकारक आहे ते वापरणार नाही आहोत. हे सगळं असं एकसारखं मिक्स करून घ्या. आधी आपण भाज्यांना मीठ लावून ठेवलं होतं, शिवाय सॉसेसमध्ये चटणीमध्ये सुद्धा मीठ असतं, त्याच्यामुळं शक्यतो याच्यामध्ये मीठ लागत नाही. पण जर का कमी वाटलं तर अगदी 1/2 चमचा मीठ याच्यामध्ये घालू शकता. आता या सगळ्या भाज्या मिळून येण्यासाठी एक खास असं साहित्य आपण याच्यामध्ये घालतो आहे. ते साहित्य म्हणजे शिजवलेला भात. तर शिल्लक राहिलेला भात जो असतो तो याच्यामध्ये वापरू शकता. तर साधारणपणे 1/2 कप भात मी याच्यामध्ये घातला आहे. भातामुळं काय होतं की सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या एकमेकांना चिकटून अशा मिळून येतात. यामुळं खूप जास्त मैदा किंवा खूप जास्त कॉर्नफ्लोअर वापरायची गरज पडत नाही. तसेच जे बॉल्स आहेत ते सुद्धा तळल्यावर खूप कडक होत नाहीत किंवा घट्ट होत नाहीत. हे बघा, भातामुळं जे आहे ते भाज्यांना असा एक प्रकारचं बाइंडिंग आलं आहे.
आता हे सगळं बॉल्स करता येतील इतपत मिळून येण्यासाठी आपण याच्यामध्ये कॉर्नफ्लोअर आणि मैदा घालणार आहोत. तर या ठिकाणी अर्धा कप कॉर्नफ्लोअर आणि पाव कप मैदा घेतला आहे. तर हे जे साहित्य आहे ते लगेच याच्यामध्ये सगळं घालायचं नाही, तर लागेल तसं मिश्रण मिळून येईल इतपत आपण हे साहित्य वापरणार आहोत. तर पहिल्यांदा याच्यामध्ये थोडंसं कॉर्नफ्लोअर घातलं, त्यानंतर थोडासा मैदा घातला आहे आणि हे सगळं मिक्स करून घेऊ. हे बघा मिश्रण असं अगदी पातळच आहे, भजी करता येतील इतपत असं पातळ पीठ झालं आहे, पण आपल्याला हे जे मिश्रण आहे ते थोडंसं घट्ट हवं आहे. तर याच्यामध्ये अजून कॉर्नफ्लोअर आणि मैदा ॲड केला. याप्रमाणे थोडं थोडं ॲड करत जायचं. माझा थोडा मैदा आणि थोडं कॉर्नफ्लोअर जे आहे ते शिल्लक आहे, पण बाकी बऱ्यापैकी मी वापरलं आहे. आणि आता हे जे मिश्रण आहे ते असं बऱ्यापैकी घट्ट झालं आहे. हे बघा वळून पाहिलं तर याचे असे व्यवस्थित बॉल होत आहेत, कुठेही ते बसत नाही आहेत किंवा रेलत नाही आहेत. तसेच हे जे पीठ आहे ते खूप जास्त घट्टही व्हायला नको, नाहीतर मग बॉल्स जे आहेत ते तळल्यानंतर खूप घट्ट होतील. तर असं हे आपलं मंचुरियन बॉल्ससाठीचं जे पीठ आहे ते तयार आहे. आता याचे आपण एकसारख्या आकाराचे बॉल्स वळून घेऊयात. बॉल वळून घेण्यापूर्वी हात जो आहे तो साफ करून घ्यायचा, नाहीतर मग व्यवस्थित एकसारखे वळले जात नाहीत, कुठेही भेगा राहणार नाहीत किंवा चिरा जाणार नाहीत. अशा पद्धतीनं याचे गोल बॉल्स असे वळून घ्यायचे. छोट्या लिंबा एवढ्या आकाराचे बॉल्स वळून घेतलेत, जेणेकरून ते तळल्यानंतर आतून कच्चेही राहणार नाहीत आणि खूप छोटेही वाटणार नाहीत. खूप मोठ्या आकाराचे बॉल्स वळायचे नाहीत, नाहीतर मग ते तळल्यानंतर आतून कच्चे राहतात. हे असे छोट्या छोट्या आकाराचे बॉल्स वळून घेतले. आता हे मंचुरियन बॉल्स तळून घेताना मध्यम ते मंद आचेवर तळून घ्यायचं, म्हणजे मग ते आतून कच्चे वगैरे राहत नाहीत आणि वरूनही ते करपत नाहीत. त्यामुळं सुरुवातीला अगदी 2 मिनिटं गॅस मीडियम फ्लेमवर ठेवला, त्यानंतर मात्र बारीक करून हे असं मंद आचेवर तळून घ्या. बॉल्स तळत आले की असं 1-2 मिनिट झारीमध्ये वर उचलून धरायचं आणि मग पुन्हा यांना तेलात सोडायचं. यामुळं बॉल्स जे आहेत ते थोडेसे कुरकुरीत असे व्हायला मदत होते. तर हे असे छान खरपूस अशा रंगावर तळून घ्या. सोनेरी रंगापेक्षा थोडासा असा जास्त रंग आला पाहिजे, पण तळताना यातल्या भाज्या वगैरे करपणार नाहीत अशा पद्धतीनं मंदाचेवर तळून घ्यायचं. हे बघा छान अशा खरपूस रंगावर मंचुरियन बॉल्स जे आहेत ते तळून घेतले आहेत. आता मंचुरियन सॉस करण्यासाठी साहित्य काय काय लागतं ते पाहूयात. तर या ठिकाणी एक छोटा कांदा असा अगदी बारीक चिरून घ्यायचा आहे. त्यानंतर 2 टीस्पून म्हणजे 2 चमचे डार्क सोया सॉस आहे. त्यानंतर 2 टीस्पून किंवा आवडीनुसार शेजवान चटणी किंवा रेड चिली सॉस यापैकी काहीही घेऊ शकता. त्यानंतर 1 चमचा बारीक चिरलेला लसूण आहे. मगाशी ज्याप्रमाणे आपण लसूण चिरून घेतला त्याचप्रमाणे किंवा त्यातला लसूण जो आहे तो तुम्ही 1 चमचा याच्यासाठी वापरू शकता. त्याचप्रमाणे 1/2 चमचा म्हणजे लसणाहून थोडंसं कमी असं आलं आहे, आलंसुद्धा अगदी बारीक चिरून घ्यायचं आहे. त्यानंतर आवडीनुसार हिरव्या मिरचीचे बारीक चिरलेले तुकडे आहेत, थोडीशी बारीक चिरलेली कांदापात आहे. त्यानंतर 1/2 टीस्पून म्हणजे छोटा 1/2 चमचा मिरीपूड लागणार आहे आणि अगदी 1/2 टीस्पून म्हणजे छोटा 1/2 चमचा कॉर्नफ्लोअर आपण या सॉसमध्ये वापरणार आहोत. त्यानंतर भाज्यांचं जे पाणी राहिलं होतं तेसुद्धा याच्यामध्ये वापरू शकता. आता पसरट अशा पॅनमध्ये किंवा पसरट अशा कढईमध्ये अगदी 1-2 चमचे तेल गरम करायचं. गॅस हाय फ्लेमवर करून पटापट साहित्य जे आहे ते घालत जायचं आहे आणि हलवत जायचं आहे. तर पहिल्यांदा याच्यामध्ये जो बारीक चिरलेला कांदा होता तो घातला. कांदा हाय फ्लेमवर 1/2 मिनिट परतला, थोडासा गुलाबीसर झाला की लगेच याच्यामध्ये बारीक चिरलेला लसूण आणि आलं घालायचं आहे. हे सुद्धा 2-3 वेळा असं परतून घेतलं. गॅस मोठा असल्यामुळं साहित्य पटापट परतलं जातं. त्यानंतर याच्यामध्ये सोया सॉस घातला आहे. आता शेजवान चटणी घातली. सगळं एकसारखं हलवत राहायचं म्हणजे मग साहित्य जे आहे ते करपणार नाही. आता याच्यामध्ये जो व्हेजिटेबल स्टॉक होता तो घालायचा. त्यानंतर 1/2 चमचा कॉर्नफ्लोअर थोड्याशा पाण्यामध्ये भिजवून अशी पेस्ट केली आहे, ती याच्यामध्ये घातली. सॉसला जो आहे तो दाटसरपणा येण्यासाठी आपण ही पेस्ट वापरली आहे. जर का भाज्यांचं पाणी कमी असेल किंवा सॉस जर का खूप ड्राय वाटला तर याच्यामध्ये तुम्ही साधं पाणी जे आहे ते गरजेनुसार वाढवू शकता. 2-3 मिनिटे मंद आचेवर हे चांगलं शिजू द्यायचं आहे. भाज्यांचं जे पाणी आपण वापरलं आहे ते कच्चं होतं, त्याच्यामुळं त्याचा एक कच्चेपणा कच्चा वास जाईपर्यंत 2-3 मिनिटं मंद आचेवर हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे. मीठ याच्यामध्ये बेतानच वापरायचं, कारण काय असतं सॉसमध्ये चटणीमध्ये मीठ असतं, त्याच्यामुळं मीठ जास्त होऊ शकतं. त्यामुळं अंदाज बघून याच्यामध्ये मीठ घालायचं. कॉर्नफ्लोअरच्या पेस्टमुळं सॉसला जो आहे तो दाटसरपणा येतो.
जर का पाणी लगेच आटलं तर याच्यामध्ये थोडंसं पाणी वाढवू शकता, पण खूप जास्त पातळही करायचं नाही. आता याच्यामध्ये जे आपण व्हेज बॉल्स तळून घेतले होते ते घातले. याला अशा प्रकारे हलवायचं की जेणेकरून मंचुरियन बॉल्सला जे आहे ते सॉसचं असं व्यवस्थित एकसारखं कोटिंग येईल. हे असं याला सॉस जो आहे तो सगळीकडून एकसारखा लागला आहे. आता सगळ्यात शेवटी वरून बारीक चिरलेली कांदापात घातली. तर अशा प्रकारे आपलं व्हेज मंचुरियन जे आहे ते तयार झालं. घरच्या घरी अगदी हॉटेलसारखी चव नक्कीच तुम्हाला मिळेल. मंचुरियन बॉल्ससुद्धा खूप कडक किंवा चिवट होत नाहीत. मंचुरियन सॉसची चवसुद्धा खूप छान येते, जरूर करून बघा. 14 ते 15 मंचुरियनचे बॉल्स याच्यामध्ये होतात. जर का सॉस ओढून मंचुरियनचे बॉल्स खूप ड्राय झाले आहेत असं वाटलं तर पॅनला थोडाफार सॉस जो आहे तो चिकटलेला असतो, पॅनमध्ये 1/2 कप पाणी घालायचं, उकळून घ्यायचं आणि मग तो सॉस वरून सोडायचा. आणि त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तेही मला जरूर कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.